नमस्कार, मी अर्चना। श्री अन्नपूर्णा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भजे, आणि त्यासाठी लागणारं साहित्य आणि भजे कसे बनवायचे ते बघूया। या ठिकाणी मी 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतलेला आहे। आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। एका वाटीत आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यातच आपण वा आणि मीठ घालणार आहोत। आपण जी हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ती देखील आपण याच्यात घालणार आहोत। यातच आपण कोथिंबीर घालणार आहोत। नुसार कोथिंबीर घालायची, भरपूर घातली तरी काही अडचण नाही। पाणी घालून भिजून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण हे पीठ भिजून घेतलेलं आहे, आणि आपण हे अर्धा तास भिजून देणार आहोत। आणि अर्धा तासानंतर याचे भजे काढणार आहोत। भजे आपल्याला पीठ भिजल्यानंतरच काढायचे आहे। या ठिकाणी आपण सोडा घेतलेला आहे। आता आपल्याला भजे काढायचे आहे, त्या स्टेपला आपण याच्यामध्ये सोडा घातलेला आहे, आणि सोडा पण थोडाच घातलेला आहे। खूप सोडा घालायचा नाही आहे, जेणेकरून आपल्यावाले भजे हे तेल खूप वाढतील असं काही करायचं नाही आहे। आणि या ठिकाणी तेल तापलेलं आहे, मी याच्यामध्ये पहिले पापड वगैरे तळले, तर थोडंसं असं तेल काळं दिसतं आहे। पापड तळले ना मी, त्याच्याने हे असं झालं आहे। याच्यात आपण भजे सोडूया। माझं तेल खूप तापलेलं आहे, मी आता तेल गॅस स्लो केलेला आहे। चॅनलवर अजून भाज्यांच्या बऱ्याच रेसिपी आहे, तुम्ही त्या देखील जाऊन चेक करू शकता। अशा प्रकारे आपण सर्व भजे बनवून घेतलेले आहे, आणि अशा प्रकारचे भजे देखील तुम्ही देखील बनवा, आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमचे भजे कसे झाले ते। आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।